ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र फाटकांमध्ये लढत निश्चित झालेली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र फाटक महायुतीचे उमेदवार असणार आहेत. विद्यमान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या विरुद्ध लढत होणार आहे. तर आता ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये लढत होताना दिसणार आहे. कारण शिंदेकडून रवींद्र फाटक तसंच उद्धव ठाकरे यांच्याकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे फाटक विरुद्ध विचारे असा अशी लढत ठाण्यामध्ये बघता येणार आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पंकज, ठाण्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी आता दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये लढत होताना दिसणार आहे. शिंदेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी निश्चित झालेली आहे, तर ठाकरेंकडून राजन विचारे लढणार आहेत. काय अधिकची माहिती आहे? दोन जागांविषयीची जे ते चर्चा होती, एकतर कल्याण डोंबिवली जिकडेचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाणे मतदारसंघ राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत. इकडून निवडणूक कोण लढणार, ठाणे मतदारसंघ भाजपाला जाणार का? तर आता जी शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटातून जी खात्रीलायक नेत्यांकडनं जी माहिती मिळते त्याच्यानुसार ठाणे हा मतदारसंघ रवींद्र फाटक यांच्यासाठी जो आहे तो सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळते. रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाणे या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे या दोघांमध्ये ही तुल्यबळ लढाई जी आहे ती होण्याची शक्यता आहे. ठाणे मतदारसंघावरून महायुतीमध्ये कुठेतरी दोन मतं होती, भाजपा या मतदारसंघावरती दावा सांगत होती, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपा एकनाथ शिंदे यांना न देता भाजपा लढणार याच्यावरती चर्चा होती. आणि त्यामुळे आता रवींद्र फाटक यांचं नाव खात्रीलायकरित्या समोर येते. रवींद्र फाटक हे दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पहिला मतदारसंघ त्यांचा कोर एरिया, त्यांचा भाग जो आहे तो ठाणे, आणि दुसरा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते. त्यामुळे या दोन नेत्यांमधून कसा मध्य काढायचा हा प्रश्न होता. उदय सामंतांना जेव्हा याच्याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही एकमेकांशी सहमतीने टॉस उडवून निर्णय घेऊ. असं त्यांनी गमतीने जरी म्हटलं असलं तरी त्यांनी हा टॉस उडवलेला आहे आणि ठाणे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या रवींद्र फाटक यांच्या वाट्याला आहे. त्यामुळे जर का महाविकयुतीच्या जागावाटपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला गेला तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे तिकडनं निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे. कारण रवींद्र फाटक हे आता ठाण्यामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.